नमस्कार सेतू अभ्यासक्रमाच्या 30व्या दिवसामध्ये आज आपण इंग्रजी मराठी गणित या तिन्ही विषयांचा अभ्यास करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मुलांनो, आज सेतू अभ्यासक्रमाच्या 30व्या दिवसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इंग्रजी विषयाचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे, पहा, चित्र पाहून त्याचे नाव इंग्रजीत लिहा. लुक अँड राईट. तर पहा, ऑब्झर्व द पिक्चर, ऑब्झर्व द पिक्चर. स्टेप टू, स्टेप वनमध्ये ऑब्झर्व द पिक्चर. स्टेप टू, स्पेल द वर्ड्स अँड राईट देम. स्पेल द वर्ड्स अँड राईट देम. पहिलं चित्र आहे पहा, कावळा. कावळ्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात पहा. मी स्पेलिंग लिहित आहे पहा इथे, क्रो. सी आर ओ डब्ल्यू, क्रो. सी आर ओ डब्ल्यू, क्रो. त्यानंतर पुढचं चित्र आहे बेडूक. बेडकूला, बेडकला इंग्रजीमध्ये म्हणतात फ्रॉग. एफ आर ओ जी, फ्रॉग. एफ आर ओ जी, फ्रॉग. त्यानंतरचे चित्र आहे झाडाचं. झाडाला इंग्रजीमध्ये म्हणतात ट्री. टी आर डबल ई, ट्री. टी आर डबल ई, ट्री. त्यानंतरचं चित्र आहे पहा, बॉल. इंग्रजीमध्ये, सॉरी, मराठीमध्ये त्याला म्हणतात चेंडू. इंग्रजीमध्ये म्हणतात बॉल. त्यानंतरचं चित्र आहे पहा, हाताचं चित्र आहे. हाताला इंग्रजीमध्ये म्हणतात हँड. एच ए एन डी, हँड. त्यानंतरचं चित्र आहे पहा, नाकाचं. नाकाला इंग्रजीमध्ये म्हणतात नोज. एन ओ एस ई, नोज. त्यानंतरचं चित्र आहे पहा, दरवाजाचं. दरवाजाला इंग्रजीमध्ये म्हणतात डोअर. डी डबल ओ आर, डोअर. त्यानंतर घरट्याचं चित्र आहे, पक्ष्यांचं घरटं. त्याला म्हणतात नेस्ट. एन ई एस टी, नेस्ट. त्यानंतर गेटचं चित्र आहे. गेटला इंग्रजीमध्ये गेट म्हणतात. जी ए टी ई, गेट. तर मुलांनो, आपण लुक अँड राईट हे ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. तुम्हीही हे शब्द लिहून काढायचे आहेत. त्यानंतर पहा पुढचे आहे पहा. तर पुढे पहा, इथं दिलं आहे क्रो. त्यानंतर डोअर. त्यानंतर गेट. त्यानंतर मिल्क अँड शिप. पुढची ॲक्टिव्हिटी आहे पहा, वॉच द पिक्चर्स अँड कॉपी द वर्ड्स. म्हणजे चित्र पाहून दिलेले शब्द पुन्हा लिहा. तर पहिला शब्द आहे पहा, बी ई डबल एल, बेल. बी ई डबल एल, बेल. एस टी ए आर, स्टार. टी ए पी ई, टेप. डी आर यू एम, ड्रम. डी ओ व्ही ई, डव. सी ओ आर एन, कॉइन. बी ई ए आर, बियर. त्यानंतर पुढे आहे एल ई ए एफ, लीफ. त्यानंतर जी आय आर एल, गर्ल. त्यानंतर एम डबल ओ एन, मन. तर पहा, आपले ह्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण झालेल्या आहेत. पुढची ॲक्टिव्हिटी आहे पहा, आपल्याला स्पेलिंग पाहून पुढच्या तशाचे तसे दिलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत. तर पहा, इथे शब्द दिला आहे डी आर यू एम, ड्रम. त्यानंतर बी ई ए आर, बियर. त्यानंतर बी ए डबल एल, बॉल. एन ई एस टी, नेस्ट. सी ओ एम ई, कम. पुढं चित्र पाहून त्यांच्या शब्दाशी योग्य जोड्या लावा. मॅच द पेअर्स विथ देअर करेक्ट स्पेलिंग. आपल्याला इकडे त्या चित्र दिले आहेत, इकडे शब्द आहेत. तर पहिलं चित्र आहे क्रो, म्हणजे कावळा. कुठे आहे क्रो? क्रो आपल्याला दिसा बघायचं आहे. तर पहा, क्रो इथे आहे. त्यानंतर आहे डोअर. डोअर इथे आहे. त्यानंतर आहे गेट. गेट सुरुवातीला आहे. त्यानंतर आहे हँड. आणि त्यानंतर आहे बॉल. पहा, मी जोड्या लावल्या. त्यानंतर इथे पहा, राईट द मिसिंग लेटर अँड री राईट द वर्ड अगेन. तर इथं आर ओ जी दिले आहे. तर इथलं मिसिंग लेटर आहे एफ आर ओ जी. हां, इथं मिसिंग लेटर फ्रॉग. एफ आर ओ जी म्हणजे फ्रॉग. आता इथे इथे पहा, मिसिंग लेटर एच ए एन डी. इथे पहा, आपण लिहूया एच ए एन डी, हँड. त्यानंतर इथं बी ए एल, बी ए डबल एल, बॉल. त्यानंतर टी आर डबल ई, ट्री. टी आर डबल ई, ट्री. त्यानंतर एन ओ एस ई, नोज. आपले
इथे एक जागा राहिली बघा, एन ओ एस सी नोज, आर इथं आय आर आय एन जी रिंग. तर या प्रकारे आपण पूर्ण करायचं आहे. पुढे आहे पहा, राईट द नेम्स ऑफ पिक्चर्स. हां, तर इथं माशाचं चित्र आहे, माशाला इंग्रजीमध्ये म्हणतात फिश. त्यानंतर मुलीचं चित्र आहे, मुलीला म्हणतात जी आय आर एल, गर्ल. त्यानंतर बॉलचं चित्र आहे, बी ए डबल एल, बॉल. त्यानंतर घरट्याचं चित्र आहे, एन ई एस टी, नेस्ट. तर या प्रकारे आपण या ॲक्टिव्हिटीज आज पूर्ण केलेल्या आहेत. तर मुलांनो, अशा प्रकारे इंग्रजीच्या ॲक्टिव्हिटी आज आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. तर मुलांनो, सेतू अभ्यासक्रमाचा आज 30वा दिवस, यामध्ये आपल्याला गणित विषयाची चाचणी सोडवायची आहे. तर पहा, इथे पुढे दिलेल्या संख्या दशक एकक स्वरूपात लिहा. तर पहिली संख्या आहे 94, 94मधला दशक 9 आणि एकक 4. त्यानंतरची पुढची संख्या आहे 56, 56मधला दशक 5 आणि एकक 6. त्यानंतर ट्रेनच्या डब्यांना योग्य नंबर दे. तर इथे नंबर आहे 16, 16नंतर येईल 17, त्यानंतर 18, त्यानंतर 19, 20, 21 आणि 22. त्यानंतर बघा, पुढचा प्रश्न आहे, चित्र बघ व बेरीज कर. तर पहा, किती आहेत, 1, 2, 1, 2, म्हणजे किती आहेत इथं टोटल, 1, 2, 3, 4. तर आपण इथे लिहिले 4 अधिक 1, 2, 3, 4, 5, किती आहेत 5. किती झाले 4 आणि 5, टोटल झाले 4च्या पुढे 5 मोजूया 6, 5च्या पुढे आपण मोजूया 4, 6, 7, 8 आणि 9. 9 उत्तर आलं तर आपल्याला इथे अशा 9 स्माइली काढायच्या आहेत. तर पहा, मी 9 स्माइली काढल्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि आणखी 1, 9. तर तुम्ही अशा स्माइली काढायच्या आहेत. पहा, इथे मी दाखवल्या काढून तुम्हाला. त्यानंतर बघा, चित्र बघ, इथे बघा स्माइली काढून दाखवलेले आहे. त्यानंतर आहे बघा, चित्र बघ आणि वजा बाकी कर. किती चांदणे आहेत पहा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. इथं मी 8 लिहिलं, नंतर वजा, किती चांदण्या आहेत पहा, किती वजा करायच्यात, 1, 2 आणि 3. 3 याला काठ मारलेले आहेत. राहिल्या किती पहा, 1, 2, 3, 4 आणि 5. तर आपण इथं त्या 5 चांदण्या काढायच्या आहेत. मी अशा काढते बघा, 5 काढले. त्यानंतर पुढील संख्यांची वजाबाकी बेरीज कर. 6 अधिक 3, 6च्या पुढे 3 बोटं मोजूया, 7, 8 आणि 9. तर इथं 9 उत्तर आलं. त्यानंतर 8 अधिक 5, 8च्या पुढे 5 बोटं मोजूया पहा, 9, 10, 11, 12 आणि 13. 8 आणि 5 किती आले, 13. पहा, पुढील गणित आहे, पुढील संख्यांची वजाबाकी कर. तर आपण काय करूया, 8 बोटं करूया. 8मधनं 2 बोटं केले, किती राहिले, 6. त्यानंतर 6 वजा 5, 6 बोटं केले, त्यातनं 1 बोटं केलं, किती राहिले, 6 वजा 5, 6मधनं 5 गेले, किती राहिले, 1. 1 उत्तर आलं. त्यानंतर पहा, पुढचं गणित आहे, अमोलकडे होते 4 खडू, संगीताने दिले त्याला 3 अजून खडू, संगीताने त्याला 3 अजून खडू दिले. त्यानंतर आता अमोलकडे किती खडू झाले, तर 4 कुणाकडं होते, अमोलकडं, आणि अजून 3 त्याला संगीताने दिले, किती झाले पहा, 4, 5, 6, 7, म्हणजे त्याच्याकडे झाले 7 खडू. तर मुलांनो, अशा प्रकारे सेतू अभ्यासक्रमाची दुसरी चाचणी सोडवायची आहे. तर मुलांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या 30व्या दिवसामध्ये मराठी विषयाची चाचणी आपण सोडवणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न आहे, कला काना दिलाय का, कला काना का. तर मला काना काय होईल, मला काना मा. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न आहे, शिक्षकांनी काही 2 वाक्य असलेले शब्दडोंगर कार्ड तयार करावेत व तिसरे वाक्य विचारावेत. तर जसं घर, माझे घर, तर पुढचं तुम्ही वाक्य काय लिहिणार मुलांनो, माझे घर आहे, अशा प्रकारे तुम्ही वाक्य लिहायचे आहे. त्यानंतर 5 फळांची चित्रे व त्यांच्या नामपट्ट्यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर 5 फळं आपण लिहिणार आहोत व त्याच्या नावाच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. त्यानंतर तुझी स्वतःची कोणतीही एक चांगली सवय तुम्हाला सांगायची आहे, म्हणजे ब्रश करणे, रोज आंघोळ करणे, हातपाय स्वच्छ धुणे. त्यानंतर तुम्हाला चित्रवर्णन करायचं आहे, तर तुम्हाला जे चित्र मिळेल त्याचं तुम्ही वर्णन करून सांगायचं आहे. त्यानंतर इथे पुढे आहे, साम्यभेद असलेल्या 2 चित्रातील फरक
ओळखायचं आहे। तर जसं आपण त्या रोबोटच्या चित्रातला फरक ओळखला तसे दोन चित्र तुम्हाला तुमचे शिक्षक दाखवतील, त्याचा मधला तुम्हाला एक फरक ओळखायचा आहे। पुढे आहे शिक्षकांना शिक्षकांनी झालेल्या अक्षरगटावर आधारित विद्यार्थी संकेत के फळ्यावर शब्द लिहावेत व प्रत्येक विद्यार्थ्यांकडून एका शब्दातील कोणत्याही एका अक्षराला गोल करून घ्यावे। तर तुम्हाला काही शब्द दिले जातील, जसे आपण काल शब्दचक्र बनवले होते, त्यातने तुम्हाला जे अक्षर असेल त्या अक्षराला गोल करायचं आहे। त्यानंतर खालील शब्दातील योग्य अक्षराला काना लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा। तर पहा, कपट, जर पला आपण काना लावला काय झालं, कपाट। त्यानंतर मला जर काना लावला, मला काना मा मामा। त्यानंतर दरवाजा आणि त्यानंतर फळा। त्यानंतर इथे पहा खालील शब्दातील, त्यानंतर प्रश्न 9, खालील शब्दातील दुसऱ्या अक्षराला वेलांटी लावायची आहे। तर पहा इथे पाकिट, कला दुसरी वेलांटी, इथे वही, हला दुसरी वेलांटी, त्यानंतर इथे कळी, अळला दुसरी वेलांटी आणि इथे पाटी, टला दुसरी वेलांटी। त्यानंतर 10वा प्रश्न आहे, खालील शब्दातील पहिला उकार असलेल्या अक्षराला गोल कर। तर पहा इथे पहिला उकार आहे, त्यानंतर इथे पहिला उकार आहे। तर मुलांनो, अशा प्रकारे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायची आहे।